पनवेल तालुक्यामध्ये हत्तीपाय रोगाचे बावन्न रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात पंचवीस तर ग्रामीण भागात सत्तावीस रुग्ण आढळले आहेत महापालिकेची स्थापना झाल्यापासून नवीन पनवेल परिसरामध्ये तीन आणि नावडे गावात एक असे चार रुग्ण पालिका क्षेत्रात नव्याने बाधित झाल्याची नोंद आहे महापालिकेने सध्या घरोघरी आरोग्य सेवकांच्या मार्फत सर्वेक्षण करून हत्ती रोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शोध मोहीम राबवली तेरा लाखांवर पनवेल तालुक्याची लोकसंख्या त्यापैकी महापालिका क्षेत्रात दहा लाख लोकसंख्या आहे पनवेल महापालिका क्षेत्रातील रोहिंजण पेंदर या गावांसह पनवेल शहर कोळीवाडा आणि तळोजा पाचनंद परिसरात सर्वाधिक हत्तीपाय रोगावर उपचार घेत असलेले रुग्ण महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहेत हत्तीपाय बाधित रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केले जात असून या रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी पालिकेकडून सहकार्य जाणार असल्याचे पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी सांगितले आहे